डोंट वरी, घाबरायचं नाही. मुद्दाम दिले 399. मग नेक्स्ट लिया म्हणलं की काही पोरं लिहिते 499. झालं, त्याचा प्रोग्रामच संपला. मग 499 लिहितात या लक्षामध्ये. 99 पुढे काय असतं? 100. मग आता इथं 300 ऑलरेडी आहे, मग किती 100 येईल? 400. ओके, सो द नेक्स्ट वन. 2 कुठे असेल? युनिट प्लेसला, कटेन्स प्लेसला? तर डेफिनेटली 2 हे युनिट प्लेसला असेल. मग अशा वेळी टेन्स प्लेसला काय असणार? काहीच नाही, नथिंग ऍट द टेन्स प्लेस. आणि नथिंग म्हणजेच काय? झिरो. जब झिरो दिया मेरे भारत ने, राईट? ओके, लक्ष द्या. क्वेश्चन थर्ड, राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स. राईट द फॉलोइंग नंबर्स, फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स मीन्स डिजिट्स. फिगर्स मीन्स डिजिट्स. खालील संख्या अंकात लिहा. पहिली संख्या 102. 102. ओके, सो हाऊ टू राईट इट इन द फिगर्स. 102. 100 मीन्स हाऊ मेनी हंड्रेड्स इज नॉट गिवन. हाऊ मेनी हंड्रेड्स इज नॉट गिवन. सो सिम्पल, इफ हाऊ मेनी हंड्रेड्स इज नॉट गिवन, दॅट टाइम इट इज ऑलवेज 100. जेव्हा कधी किती शतक ते दिलेलं नाही, तेव्हा ते एक शतक असतं. ओके, ठीक आहे. 100 म्हणजे 1 आहे. अँड 2, अँड 2. 2 हे टेन्स प्लेसला असेल का युनिट प्लेसला असेल? 2 कुठे असेल? युनिट प्लेसला, कटेन्स प्लेसला? तर डेफिनेटली 2 हे युनिट प्लेसला असेल. मग अशा वेळी टेन्स प्लेसला काय असणार? काहीच नाही, नथिंग ऍट द टेन्स प्लेस. आणि नथिंग म्हणजेच काय? झिरो. जब झिरो दिया मेरे भारत ने, राईट? ओके, सो राईट द नंबर. 102 मीन्स 1 ऍट 100 प्लेस. सी, 100, टेन्स अँड युनिट्स, राईट? ऍट 100 प्लेस 1 इज देअर. 2 मीन्स, 2 मीन्स ओनली युनिट. इज इट टेन्स? नो. इफ इट इज टेन्स, देन इट इज 20, नॉट 2. सो देअर फोर 2. अँड नथिंग इज देअर हिअर ऍट टेन्स प्लेस. मीन्स वॉट इज देअर? देअर इज झिरो. 102 मीन्स 102. सो दिस इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सेकंड वन, दुसरं बघूया. 320. ओके, सो हाऊ टू राईट द नंबर्स? 100 प्लस, टेन्स प्लस, युनिट प्लस. ओके, हाऊ मेनी हंड्रेड्स आर देअर? 3. सो टेक इट ऍट द प्लेस ऑफ 100. अँड 20, अँड 20. 20 मीन्स दिस इज 20. 20 कंटेन्स 2 टेन्स अँड 0 युनिट्स. ओके, सो देअरफोर 320, राईट? लाईक दिस यू कॅन राईट द आन्सर. सो इन युअर टेक्स्ट बुक ऑन पेज नंबर 7, देर आर मेनी अदर एक्झाम्पल्स आर गिव्हन फॉर द प्रॅक्टिस. आय विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन. यू हॅव टू कम्प्लीट दोज अदर 4 एक्झाम्पल्स ऍट युअर होम. तर घरी इतर 4 एक्झाम्पल आहेत, याच्यामधलेच ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. ओके, आता चौथा प्रश्न मी याच्यामधला बघतोय. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन इज दिस. खूप छान प्रश्न आहे. व्हॉट इज द क्वेश्चन? राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. ओके,
means only one number is given, you have to write next three numbers. Right? The first one, very interesting question. खूप मस्त प्रश्न आहे. पहिला प्रश्न दिलेला, सॉरी पहिली संख्या दिलेली आहे तुम्हाला, त्याच्या पुढच्या सलग तीन संख्या लिहायच्या आहेत. आला लक्षामध्ये? तर पहिली संख्या काय दिली आहे बघा, 399 इज गिवन अँड बाकी सगळे डबे. ओके, फर्स्ट दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड ब्लँक. फर्स्ट ब्लँक, सेकंड ब्लँक, थर्ड ब्लँक, ब्लँक नॉट द बँक. ओके, सो डिअर फ्रेंड्स, यू हॅव टू कम्प्लीट इट. राईट नेक्स्ट थ्री नंबर्स, नेक्स्ट थ्री नंबर्स. नेक्स्ट म्हणजे आपण नेक्स्ट, नेक्स्ट पुढच्या, पुढच्या, पुढच्या. ठीक आहे, 399 दिलंय, त्याच्या पुढच्या तीन संख्या लिहायच्या आहेत. ओके, 399. What is the next number? 400. What is the next number? 400. While writing the next number, you have to make plus 1. While writing the next number, you have to make plus 1. You have to add 1. 9 and 1, 0. Carry over 1. 9 and 1, 0. Okay. 9 and 1, 10, sorry, carry over 0, 3 and 1, 4, like this, your answer is 400, okay, so add 1, if you add 1, then 0 and 1, 1, 0 as it is and 4 as it is, so next number is 401, and to the 401, next number is 402, okay, so don't worry, घाबरायचं नाही, मुद्दाम दिलेय नी 399, मग नेक्स्ट लिहा म्हणलं की काही पोरं लिहिते 499, झालं त्याचं प्रोग्रामच संपला. मग 499 लिहितात लक्षामध्ये, 99च्या पुढं काय असतं? 100. मग आता इथं 300 ऑलरेडी आहे, मग किती 100 येईल? 400. ओके, सो द नेक्स्ट वन, एक आणखीन एक उदाहरण घेऊयात. हिअर आय विल टेक द एक्झाम्पल नेक्स्ट. Second one, 200. Okay, so let us continue the numbers. I will make the dash only, okay? If fakta dash dash karto, apun pudse lihuya. Chala, 200. The next one, 201, 202, and 203. Finish. Your answer is okay, perfect. But what will you do the mistake? You will do the mistake. And how the mistake you will do? 200, the next number 300, 400, 500. Wrong answer. Okay. 200 दिले ना, त्याच्या पुढच्या तीन लिहा म्हणून लिहि ना, मग 300, 400, 500 चुकलं भाऊ. ओके, तसं नाही करायचं. 200 प्लस 1 कर म्हणलं तुला मी, सिंपल. नेक्स्ट नंबर लिहिताना प्लस 1. ओके, मेथड काय सांगितली? नेक्स्ट नंबर लिहिताना प्लस 1, ऍड 1. एक नी बेरीज करायची. 200 एक मिसळला, 201, 201 अजून एक मिसळला, 202, 202 अजून एक मिसळला, 203. ओके, सो इफ यू ऍड 1, देन युअर आन्सर बिकम्स करेक्ट, अदरवाइज यू विल बिकम कन्फ्यूज अँड यू विल राईट रॉंग आन्सर. ओके, लास्ट क्वेश्चन. आता हा पण प्रश्न थोडा उलटाच दिलाय. ओके, सो व्हॉट इज द क्वेश्चन गिवन? राईट द थ्री प्रिव्हियस नंबर्स. गुरुजी काय प्रिव्हियस म्हणजे काय? द नंबर बिफोर, आधीचा, आधीचा नाही का, मागचा, मागचा, हा आधीचा, त्याला म्हणायचं प्रिव्हियस. नेक्स्ट म्हणजे पुढचा, प्रिव्हियस म्हणजे मागचा. ओके, ते लिहायचं आहे आता. राईट द थ्री प्रिव्हियस नंबर्स. So how the question would be given? Blank at the first. First blank, second blank, third blank, and number is given here, right? Bana, shevti dila asnar. And the number is given, that is 600. Number given is the 600. Then what to do? Technique. Kaya karaycha?
सहाशे म्हणलं ना, मग तुम्ही काय लिहिता माहिती का, 500, 400, 300 उत्तर चुकलं, आन्सर बिकम्स रॉंग. सो व्हॉट टू डू व्हाईल रायटिंग द प्रिव्हियस नंबर्स ऑर द नंबर जस्ट बिफोर. प्रिव्हियस नंबरला काय म्हणायचं, द नंबर जस्ट बिफोर. व्हाईल रायटिंग द प्रिव्हियस नंबर डू द अपोजिट ऍक्शन, त्याच्या उलट कृती करायची. आणि उलट कृती कुठली, सबट्रॅक्ट वन. सबट्रॅक्ट वन म्हणजे एक वजा करायचा, आलं लक्षामध्ये. आणि कसा वजा करणार गुरुजी, इथं तर होत नाही ना. अरे मग तुला कॅरी ओवर घ्यायला शिकवलं नाही का बे? ओके, यू कॅन टेक कॅरी ओवर. झिरो कॅन मर्डर करायचं सगळ्यांचा, झिरो वाल्याचा सगळ्या मर्डर करून टाका. एस सिक्स आपण मर्डर करून टाका. ओके, मर्डर केल्यावर काय, दोनच तुकडे, मोठा तुकडा इथं ठेवायचा, दोन तुकडे. सगळ्यात छोटा तुकडा म्हणजे 100, 100 असले 90 लिहायची गरज नाही, सॉरी इथं 9. ओके, 9 टेन्स प्लेसला आहे ना, युनिट्स टेन्स आणि हे हंड्रेड्स. ओके, टेक द कॅरी ओवर प्रॉपरली. सो 10 - 1 मीन्स 9, 9 - 0 मीन्स 9, अँड 5 - 0 मीन्स 5. सो व्हॉट इज युअर आन्सर, 599. ओके, 599. युअर आन्सर इज 599. डू वन सबट्रॅक्शन. आता याच्यातून अजून एक काढून टाका, -1. 599 मधून अजून एक मायनस केला, 9 - 1 बिकम्स 8, 9 - 0 इथं काहीच नाही म्हणजे 0 असतं, मीन्स 9, अँड 5 - 0 5. सो 598. परत एक मायनस कर, इथं 0, इथं 0, 8 - 1 - 7, 9 - 0 - 9, 5 - 0 - 5. सो 597. कळलं का? लाईक धीस, या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा उदाहरणं सोडवू शकता. ही मेथड काही का गरजेची नाही आहे, पण समजावं म्हणून सांगितलं तुम्हाला. ओके, सो 600 इज गिवन इथे, दिस इज 9 टेन्स मीन्स 90. ओके, अँड 10 युनिट्स. ओके, सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल अगेन, 3 ब्लँक्स कंटिन्यू अँड द नंबर ऍट द लास्ट 369. ओके, यू हॅव टू राईट द प्रिव्हियस नंबर. प्रिव्हियस नंबर मीन्स नंबर जस्ट बिफोर, राईट. सो व्हॉट इज द टेक्निक, सबट्रॅक्ट वन. टेक्निक काय वापरायची, सबट्रॅक्ट वन. सबट्रॅक्ट वन 0, 0, 9 - 1 - 8, 6 - 0 - 6, 3 - 0 - 3, फिनिश. 368. देन 367 सबट्रॅक्ट वन, 366. ओके, सो 366, 367, 368 अँड 369. नाव इट इज करेक्ट. ओके, सबट्रॅक्ट वन व्हाईल रायटिंग द प्रिव्हियस नंबर्स अँड ऍड वन व्हाईल रायटिंग द नेक्स्ट नंबर्स. ओके, पुढची संख्या लिहिताना एक मिसळा आणि मागची संख्या लिहिताना एक वजा करा. ओके फ्रेंड्स, सो दिस इज ऑल अबाउट द 3 डिजिट नंबर्स रिव्हिजन, द फर्स्ट बीट ऑफ द लेसन ऑर चॅप्टर ऑर युनिट नंबर वर्क. ओके, रिमेनिंग एक्झाम्पल्स यू हॅव टू सॉल्व्ह ॲट युअर होम फॉर द होमवर्क पर्पज. ओके, घरचा अभ्यास म्हणून तुम्ही काय करा, बाकीचे जे जास्तीचे उदाहरण आहेत ते तुम्ही घरी सोडवा. मी प्रत्येक प्रकारचे 2-2 उदाहरणं इथं तुम्हाला समजावून दाखवलेली आहेत. ओके, सो विश यू गुड डे. तुम्हाला सगळ्यांना सगळेच दिवस चांगले जाओ. ओके, अभ्यास करा, घरीच रहा, बाहेर फिरू नका. बाय बाय.